पैंगीण पंचायतीनं इनगोवा वृत्ताची दखल घेऊन पर्तगाळ परिसरातील दोन्ही बसस्टॉपची दुरुस्ती केली. या बसस्थानकावरील पत्रे उडून गेले होते. पर्तगाळ पैंगीण काणकोण गोवा हांगा पर्तगाळी म्हणटा ती दोन बस स्टॉप आशिल्ले, एक लेफ्टान एक रायटान, आनी हाजी पत्री सगळी गेल्ली आनी भितर सगळे चिखोल आनी दुर्गंधी येताली हो आमी न्यूज इन गोवाचेर हायलायट करून दाखयलो. तेन्ना पैंगीण पंचायतीची सरपंच श्रीमती सविता रमेश तवडकर, तांचे पंच आनी स्टाफ आनी ताबडतोब एक्शन घेवन हे दोनी बस स्टॉप रिपेर केले आनी बरे निवळ बी केल्यात. ताका लागून गांवच्या लोकांनी इन गोवाक तशेंच पैंगीण पंचायतीक थँक्यू म्हणला, कारण तुम्ही ताबडतोब एक्शन घेवन पावसाच्या पयलीं हे दोनी निवळ केला म्हूण. त्याचबरोबर लोकांकूय बी अपील केला, कारण आमी आतां भितर गेल्ले थंय आमी पयले तेन्ना एक सोऱ्याच्यो दोन वयल्यो बुड्ड्यो ज्यो आसात त्यो मेळिल्ल्यो आसात, एक बाटली भितर मेळ्ळी. तेन्ना बस स्टॉप जो आसा हो पिवपा खातीर उरना, तर गांवच्या लोकांक बशीक धांवता किंवां बशिल्ल्यान देंवतात तेन्ना तांकां तो यूज करपा खातीर उरता. पंचायत सगळे कडेन लक्ष दिवपाक शकना, पूण आमी जेन्ना बस स्टॉपान बसतात तेन्ना बस स्टॉप निवळ उरता, त्या बस स्टॉपाची वाट लावची न्ही, तो निवळ दवरचो, कारण खुबशे भुरगे जाणटे नेणटे येवन हांगा बसतात, तेन्ना निवळ उरप खूब गरजेचें, कारण त्यो बाटल्यो सोऱ्याच्या बाटल्याच्यो गुड्ड्यो किंवां सोऱ्याच्यो बाटल्यो उरप हें बी तितलेंच डेंजरस आसा. ताका लागून लोकांक डिमांड केल्लो आसा की जातले बरें हो बस स्टॉप निवळ दवरचो आनी बरें दिसता अशें करचें. त्याच बरोबर पंचायतीचे आनी इन गोवाच्या लोकांनी थँक्यू म्हणलां, कारण ताबडतोब एक्शन घेवन हे रिपेर केल्या बद्दल. इन गोवा खातीर विश्वान प्रभूगांवकर, काणकोण. कारेलोलये येथील मुख्य रस्त्यावर दरडीचा एक भाग कोसळला आहे. मागील बऱ्याच दिवसापासून या दरडीमुळे वाहतुकीसाठी धोका निर्माण झालाय. कारेलोलये काणकोण गोवा हांगा कारे म्हणटात, हांगा कितें जालां की हांगा 15 दिसां पयलीं वयल्यान एक व्हडलो फातोर येवन हांगा रस्त्यार पडला, आनी हो रस्त्याच्या सादारण बरेच सायडी आसा, पूण वायल्ड बेल्टाच्या भितर आशिल्ल्या कारणान आनी ही दोनी टर्न लायट रायट टर्न लेफ्ट टर्न आसा, आनीक ताका लागून दोन गाडी जर येत जाल्यार हांगा मोठो एक्सिडंट जावपाक शकता. जवळ जवळ 15 दीस जाले हो फातोर रस्त्यार येवन आसा, पूण अजून म्हळ्यार PWD कळ्ळें ना काय पडिल्लें ना म्हूण कळना. खरें म्हणटा जाल्यार ताणी ताबडतोब एक्शन घेवपाक जाय आशिल्ली. भितरल्यान मेळिल्ल्या म्हायतीनुसार आमच्या एका लोकलान सांगलें की आपणें PWD ऑफिसान फोन करून सांगिल्लें की रस्त्यार फातर आसा आनी हो फातर केन्नाय डेंजर जावपाक शकता, कारण दोन गाडी एकमेका मुखार आयल्यो जाल्यार फातरा मान कोणी मरूं शकता, पूण कोणाक कोणाक पडिल्लें ना. आयज सरकार म्हणटा रस्त्यार एक्सिडेंट जावन जर कोणी मरत जाल्यार आपूण ताका 2 लाख रुपया लुकसाण भरपाय दितलो म्हूण, पूण असो कोणूच म्हणना की कोणी जर मेलो जाल्यार त्या मनशाक जित करून दितलो, तागेलो पांय जर मोडलो जाल्यार तो आपूण सारको करून दितलो म्हूण, पयशे दिलो म्हूण मनीस विकतो मेळना आनी परत मनीस येना. ताका लागून कन्सर्न ऑथॉरिटी आसा ताणें ताबडतोब हांगा लक्ष घालचें आनी जातले बेगीन फातर काडचो असो लोकांनी डिमांड केल्लो आसा. इन गोवा खातीर विश्वान प्रभूगांवकर, काणकोण. लोलये पोळे पंचायत प्रभाग 3 मध्ये भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेला रस्ता खचत आहे. प्रशासनानं याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. काणकोण तालुक्याच्या लोलये पोळे पंचायतच्या एरियेक वॉर्ड नंबर 3 काजळगेर हांगा कितें जालें की हांगा अंडरग्रावंड इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो केबल गेलो आनी तेन्ना खडलें हे रस्त्याच्या सायडीच्यान जेन्ना खडलें आनी बरें डीप गेलें त्यानंतर ऑटोमॅटीक रस्त्याचेर प्रेशर आयलो आनी रस्त्याचेर प्रेशर आयिल्ल्यान हांगच्यान वाहतूक करतात व्हडले व्हडले ट्रक, कदंबा, बशी, बाकीचे खूब लोक वतात आनी तेन्ना रस्त्याचेर प्रेशर येवन तुमी पळोवपाक शकतात की पळय हे रस्त्याक आतां क्रॅक येवपाक लागला आनी हे क्रॅक आयिल्ल्या कारणान जेन्ना दोन गाडी येतल्यो आनी दोनूय गाडी जर समज लोडेड उरले जाल्यार हे सगळीं कोसळून गाडी सकयल पडपाक शकता आनी त्या टायमार कदंबा किंवां पॅसेंजर गाडी घेवन खंयची आयली आनी तातूंत पॅसेंजर उरतात त्या टायमार जर ती सकयल पडली जाल्यार खूब लोक जखमी जावपाक शकतात जाल्यार कांय मृत्युमुखी पडपाक शकतात. आयज रस्त्याक तेकून खरी म्हळ्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे केबलींग आसा ते व्हरपाक नाकाशिल्लें, कारण रस्तो जो आसा तो PWD घेतिल्लो उरता आनी PWD आनी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट हे वेगवेगळे डिपार्टमेंट आशिल्ल्या कारणान रस्त्याक तेकून केबल घालपाक नाकाशिल्लो. तरी आसतना घाला आनी घाल्ल्यान आतां कांय कडेन खूब डेंजर जाला, कांय कडेन रस्तो क्रॉस करपा खातीर रस्ते फोडले गेले आनीक केबल घालतरी रस्ते पुरवयले आनी ताजे वयल्यान लायट शिमीट घाले गेले आनी आतां ते शिमीट बशिल्ल्यान व्हडले डीप फोंड जाल्यात आनी ह्या फोंडांतल्यान गाडी वयर सकयल करप म्हळ्यार लोकांक खूब त्रास जाता, गाडयेक त्रास जाता, प्लस गाडयेक बशिल्ले पॅसेंजराची फाटीच्या हाडांक कंपाउंड फ्रॅक्चर येता आनी ताका लागून 8-8 दीस फाट उसळत रावप हें बी सुरू जालां. खरें म्हणटा जाल्यार तुमी केबल घाला तो बरें केलां, कारण काणकोणाक वारंवार लायट वताली
पण ज्यांना केबल घालता त्यांना एक बरी करता त्यांना दुसरी वाईट येता. ज्यांना केबल घालून बरी केला आणि तातून भीतर रस्तो खणून रस्त्याची वाट लायल्या आणि प्रॉपर लेवलिंग रोड केल्याशी कारणान आज लोकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाला की केन्ना गाडी खंय फणान पडत, केन्ना खंय धडी कोसळ, गाडी वयल्यान सकयल पडत हें कळना. ताका लागून घरच्यान जो मनीस भायर सरून गेला तो सुरक्षीत घरा येतलो काय ना, इतलोच लोकांक मोठा प्रश्न बी पडिल्लो आसा. ताका लागून पब्लिकेन डिमांड केला आसा की जातील बेगीन हो जो रोड आसा तो खंय खंय खचला, खंय खंय फोंड पडल्यात ते लेवल करचे आनीक लोकांक रात दिवशी अशी लोकांनी डिमांड केला. इन गोवा खातीर विश्वान प्रभू गांवकार, काणकोण. हडफडे नागोवा पंचायतीनं विजेच्या खांबाला बांधलेल्या इंटरनेट केबल्स काढण्याची सूचना केली आहे. येत्या 7 दिवसात हे केबल्स काढण्याचे आदेश पंचायतीनं दिलेत. वीज देखभालाच्या कामात या तारांमुळे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडथळे येतात. हे कारणान हंगासर लाईट येऊक मात्र टाईम लागतात. सो आम्ही आमचे सरपंच हा गावचे श्री रोशन हेडकर त्यांच्या मिटींग घेऊन आम्ही जे फायबर कंपनी असा त्यांच्याकडे उलयले असा आणि त्यांना सांगलेले प्लस असा की तुमचे जे एक्स्ट्रा असा ते तुम्ही बेगीतल्या बेगीन काढचे म्हणून प्लस त्यांना आम्ही डेडलाईन दिली असा की जुलयाच्या पहिली जर तुम्ही काढिना जाल्यार हे आम्ही आपच्या हातीन घेऊन आम्ही हे काढतले. किरे पण किरे असा पण आम्ही अगेन्स्ट ना फायबराच्या हेजेर, कित्याक स्मगलिंग केबल जावं किंवा ना खंय लायतले ते, पण त्याला एक लॉज असूक जाय, एक रुल्स असूक जाय की हे असे न्हू. हे तुम्ही पळयल्यार आसतले की सगळे आख्खो रेवडून दवरलेलो आसा आणि आम्ही हेजेर एक्शन शुअर घेतले जर तर हेजेर करिना जाल्यार. माझी सरकारकडे इतकीच मागणी की तिंच्यांनी त्यांना एक तर सर्व्हिस प्रोवाईड करची, जेव्हा तुम्ही त्यांना चार्ज करता जाल्यार तुम्ही त्यांना सर्व्हिस दिवची. हाय फाटी त्यांना सगळ्यांना सर्व्हिस प्रोवायडरांना हाडून आमच्या लायटीच्या जेईक हाडून हंगासर मिटींग घेतली आणि त्यांना सांगले बाबा किरे आता हेचो सुटावो काढा. सो ते किरे म्हणता आम्ही जेव्हा पे करता ते आमकां गव्हर्नमेंटान हे करूंक जाय, सबसिडी दिवंक जाय जावं किरे त्यांचे किरे आहात. आमचो मुद्दो एकूच की लायटीकारांक त्रास जावंक होना. गव्हर्नमेंटान टेंडर दिले आसा ते केबल हे घालपाक बी, म्हणल्यार कोण वयशात न्ही तुम्ही, जाल्यार हे केबल सगळे फक्त राऊंड मारून 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 हिंचे दवरतात आणि लाईनमॅनांक इतले त्रास जाता की केन्ना लाईट जर चुकून गेली जाल्यार आम्ही त्यांना सांगल्यार पसून ते आमकां तांकां हे मातशें काढूंक लाया, कोणूच आयकुपाचे कोणूच आयकना. सो आमी 10 फावटी ते केबलवाल्यांक पसून सांगले, ते कितें करतात मदीं जर कितें झाड पडलें आनी जर केबल तुटले जाल्यार तशेंच जो तुटलेलो आसा ते थंय सोडटात आनी दुसरे केबल घालतात. आनी अशी परिस्थिती आता की स्कूटर वतना जावं चलता आसतना ते इवन एक इन्सिडंट सांगता तुमकां, नागव्या अशाच केबलाक गुटल्यान तो सालिगांव मड्डार पळय थंय आमच्या नागव्या बॉर्डरीक ताका एक्सिडेंट जालो आनी तेज्या तकलेक इतली गंभीर इजा जाल्ली की तो बाबडो आजुनूय थीक आसा. सो हांव मागतां गव्हर्मेंटा कडेन की खंयचेय परिस्थितीन हेंचेर मातशें स्ट्रीक्ट एक्शन घेवची.